नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे बटाट्याची झटपट अशी आमटी म्हणजे करी बनवायची कशी। तर चला आता सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। ते थोडंसं गरम झालं आहे आणि इथं बघा, मी बटाटा असं छान असं चिरून घेतलेला आहे, बारीक बटाटा चिरलेला आहे। आणि इथे आपली आहे ऑल इन वन ग्रेव्ही, आणि थोडीशी ग्रेव्ही घ्यायची आहे अगदी 1 चमचा असा, आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। थोडंसं असं तेला परतून घ्यायचं आहे गॅसवर, आणि काय करायचं आहे, गरम पाणी घेतलेलं किंवा कोमट पाणी घ्यायचं आहे, आणि त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे। तुम्हाला जेवढी आमटी हवी असेल तेवढा पाणी तुम्ही ओतायचं आहे। मी 2 वाट्या पाणी तर ओतलेलं आहे, छान अशी उकळी येऊन देणार आहे, आणि चवीपुरतं मी यामध्ये नमक घालून ठेवणार आहे आधीच। आणि छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही इथे। आणि उकळी आल्यानंतर आपण बारीक चिरलेला बटाटा आहे ना, तो यामध्ये टाकायचा आहे। तुम्ही भाजून टाकू शकता किंवा असंच टाका तरी चालेल। छान अशी उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅस कमी करायचा। बटाटा आपला पटकन शिजला जातो आणि छान अशी आमटी तयार होते बघा, पट पण मस्त असतात।